हा पर्टिक्युलर व्हिडिओ प्रत्येक त्या मुलीसाठी जी गरोदर आहे किंवा प्रेग्नेंट आहे. 7 हॅबिट्स दॅट एव्हरी एक्सपेक्टिंग मदर मस्ट डेव्हलप. म्हणजे काय? त्या 7 सवयी ज्या प्रत्येक प्रेग्नेंट लेडीनी स्वतःच्या आचरणात आणल्या पाहिजे. 7 म्हणजे कोणत्या महत्वाच्या? आहार, आचार, विचार, व्यायाम, प्राणायाम, वाचन आणि साधना. आणि या 7 अतिशय महत्वाच्या गोष्टी ज्या डिसाईड करतील प्रेग्नन्सीचा आउटकम. मी जेवढ्या कपल्स बरोबर काम करते प्रत्येकाचं खूप महत्वाचं कन्सर्न असतं की बा हिनी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, हिनी चांगले विचार केले पाहिजे, हिनी खाल्लं नाही तर बाळाला काय मिळणार. म्हणून बेसिकली या 7 सवयी जर आपण आपल्या स्वतःला लागून घेतल्या तर त्या नेहमी खूप जास्त मदत करतील. आहार, तुम्ही काय खाता, तुम्ही कोणत्या क्वालिटीचं फूड खाता, क्वांटिटी इथं महत्वाची नाही आहे. तुम्ही पाणी किती पिता, तुम्ही हाय प्रोटीन जेवण घेताय की नाही, येस, त्याचा खूप महत्वाचा इम्पॅक्ट तुमच्या प्रेग्नन्सीवरती पडतो. आचार म्हणजे तुमची लाईफस्टाईल, वेळेत झोपणं, वेळेत उठणं, दुपारी जास्त वेळ नाही झोपणं, पॉझिटिव्ह गोष्टींचा जास्त विचार करणं, निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष नाही देणं आणि आपली लाईफस्टाईल म्हणजे स्मोकिंग, ड्रिंकिंग या गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं, लेट नाईट जागरण नाही करणं. सो दॅट्स अबाउट आचार. थर्ड इज विचार. विचारांच्या बाबतीत खूप छोटी गोष्ट, आयुष्यात एक छोटा सर्कल काही निगेटिव्ह गोष्टींचा असू शकतो. आपलं काम आहे या निगेटिव्ह सर्कलशी भांडण न करता एक पॉझिटिव्ह मोठा सर्कल क्रिएट करणं. सो दॅट्स अबाउट आचार. प्रत्येक प्रेग्नेंट लेडी हे तर नेहमी म्हणते की मला ना एखादी गोष्ट डोक्यात बसली ना की ती जातच नाही. इट्स नॉट अबाउट यू, इट्स अबाउट एव्हरी वन. पण आपल्या विचाराचा जो फोकस आहे तो ह्या छोट्या सर्कलवर आहे का मोठ्या सर्कलवर आहे? आपण कितीतरी पॉझिटिव्ह गोष्टी विचार करू शकतो आणि त्याच्याबद्दल जर आपण जास्त विचार केला तर ऑटोमॅटिक त्या गोष्टी आपल्याकडे परत फिरून येतील. सो आहार, आचार, विचार, व्यायाम. देर आर नो शॉर्टकट टू फिटनेस. व्यायामाला किंवा एक्सरसाइजला शॉर्टकट नाही. मी दररोज 20 मिनिटं वॉकिंग करते. वॉकिंग इज नॉट द ॲक्च्युअल एक्सरसाइज. येस, इट्स वन ऑफ द एक्सरसाइज. पण त्याच्याबरोबर तुमच्या पाठीचे व्यायाम, वजायनाचे व्यायाम, ब्रेस्टचे व्यायाम, इनर थायच्या स्ट्रेंथनिंगचे व्यायाम, तुमच्या पेल्विक फ्लेक्झिबिलिटीचे व्यायाम हे पण तेवढेच जास्त महत्वाचे आहेत. कोणत्याही ट्रेन्ड माणसाकडून ट्रेन व्हा, पण व्यायाम हा तुमच्या इंटिग्रल आयुष्याचा भाग असला पाहिजे. प्रेग्नन्सीत तर 100%. लक्षात ठेवा, प्रेग्नन्सीत बॅक पेन आहे, जसं जसं शेवटी जाल ते अग्रिवेट होत जाईल. नेक्स्ट वन, प्राणायाम. तुमची ब्रीदिंग तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे. तुमची सूर्यनाडी, तुमची चंद्रनाडी, तुमचा उष्णतेचा भाग, तुमचे कूलिंगचा भाग बॉडीचा, तुमचा ब्लड सर्क्युलेशनचा भाग, तुमचं BP, दिस एव्हरीथिंग डिपेंड ऑन तुमचं ब्रीदिंग कसं आहे. सो प्राणायामात तुम्हाला डीप ब्रीदिंग, एक्सपॅन्शन ऑफ लंग्स, डायफ्रॅमवरती लेस प्रेशर, BP कमी, पॅन्टिंग फॉर ब्रेथ कमी, ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं, अप्रतिम फायदे प्राणायाम करण्याचे. सो दररोज प्राणायाम हे झालंच पाहिजे. वाचन, रीडिंग इज अन ऑसम हॅबिट. प्रॉब्ली आपल्या जनरेशनला मोबाईल, गुगल, यूट्यूब हे इतकं जास्त इंटिग्रल आहे की आपण लोक रात्री 2-2 वाजेपर्यंत आय हॅव सीन गर्ल्स जे यूट्यूबवरती प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओ बघत बसतील. इफॅक्ट आय हॅव स्टार्टेड टेलिंग गर्ल्स, प्रेग्नन्सी रिलेटेड काही वाचू नका आणि बघू नका. कारण समवेअर कितीतरी गोष्टी जनरलाइज आहेत किंवा टू मच सायंटिफिक आहेत किंवा कुठेतरी आपल्याला कनेक्ट होतात, कुठेतरी नाही होत. सो बेसिकली कोणतीही गोष्ट वाचल्याने किंवा बघण्याने जर तुम्हाला पॉझिटिव्ह वाटत असेल तर इट्स परफेक्ट फॉर यू. ऑटोबायोग्राफीज, मायथोलॉजिकल स्टोरीज, देवाचे श्लोक वाचून इफ यू फील पॉझिटिव्ह, गो हॅड. सो त्या सगळ्या गोष्टी ज्या वाचून तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतंय, प्लीज वाचन करत राहा. प्रेग्नन्सी इट हॅज अ ह्यूज बेनिफिट. किती वेळ? 15 मिनटं शुड बी गुड. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे अगदी स्पिरिच्युअलिटीच्या हायर लेवलला जाणं नाही. मेडिटेशन समथिंग कॅन बी ॲज सिम्पल ॲज मांडी घालून, बॉडी न हलवता, स्वतःच्या श्वासावरती लक्ष देऊन 2-5 मिनटं बसणं. दॅट्स अन अमेझिंग बिगिनिंग टू मेडिटेशन. दररोज करून बघा. 7 हॅबिट्स ऑफ अन हेल्दी प्रेग्नन्सी. जर तुम्ही ह्या तुमच्या रोजच्या आयुष्यात इम्बाईब केल्या, इन्क्लूड केल्या, तर तुमची प्रेग्नन्सी खूप पॉझिटिव्ह आणि खूप हेल्दी वेमध्ये पुढे जाऊ शकते. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग दिस पर्टिक्युलर लाईव्ह. बाय.